बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं दे दीप्यमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल 9422 45 73 84। मी सत्ताधारी भाजपचा खासदार असूनही सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी असमर्थ ठरतोय अशी लोकभावना झाली आहे, त्यामुळे तातडीने होटगी रोडवरून विमानसेवा सुरू करा अशी मागणी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केंद्रीय हवामंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली। सोलापूर महापालिकेने 8 दिवसात वसूल केला 8 कोटींचा टॅक्स। सोलापूर महापालिका अमृत योजना 2 साठी तब्बल 157 किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 160 कोटींचा आराखडा। सिद्धेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली विविध विभागांची बैठक। सोलापूर जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांची सुटका, गंभीर कलमे देखील रद्द केली आणि 10 पोलिसांचे निलंबन शासनाने मागे घेतले। मंगळवारी मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील करकंब मधील देशमुख वस्तीजवळ उजनीच्या कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर कोसळून 5 ऊसतोड मजूर ठार। गुगलचे सीईओ सुंदर पिचाई महिना अखेरपर्यंत भारत भेटीवर येणार आणि केंद्र सरकारशी चर्चा करणार। सोलापूर स्मार्ट सिटी संचालकांची आज होणार बैठक। अमित शहा आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा सुरू झाली मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा। त्वरा करा, डिसेंबर पर्यंतच 40% सबसिडी उपलब्ध। एनआर दूध ग्रुप यांचे एलग्रीस सोलार रूफटॉप सिस्टम्स, सोलापूर, पुणे, मुंबई, सूरत, हैदराबाद। संपर्क 02071530027। बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सोमवारी सोलापुरातून निघणार मोर्चा। मोहन आगाशे, पत्रकार रवीश कुमार, नृत्यांगना झेलम परांजपे, सोलापूरचे साहित्यिक नारायण कुलकर्णी आणि उद्योजिका अनिता माळगे यांना छायाप्रकाश फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर। 23 डिसेंबर रोजी सोलापुरात पुरस्कार वितरण। सरकार बदलणार, सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, संजय राऊतांचा भाजप शिंदे गटाला इशारा। इराणच्या फुटबॉलपटू आमिर आझादानीला मृत्यूदंडाची शिक्षा, हिजाब विरोधी प्रदर्शनाला पाठिंबा देणं महागात। फ्रान्सची फायनलमध्ये धडक, मोरोक्कोचं स्वप्न भंगलं, अर्जेंटिनासोबत होणार अंतिम सामना। महाविकास आघाडीच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, संजय राऊतांचा इशारा। राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, रब्बी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान। भारत चीन तणावादरम्यान भारताचा लष्करी सराव, आजपासून हवाई दलाचा युद्ध अभ्यास। दाऊदला राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा आश्रय, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त MN सिंग यांची प्रतिक्रिया। भारत चीन सीमेवर तणाव कायम, व्यापारी संबंध वाढतेच, चीन मधून भारतात विक्रमी आयात। रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगा मस्ती, घोड्यावरील थरारक सफर, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजीसोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा। चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन। पत्ता देगाव टोल नाक्याजवळ सोलापूर। प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे। मोबाइल 94230669 आणि 88886969।